किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजला जातो. या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वजण अगदी मनोभावी लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अश्विन अमावस्येला सायंकाळी स्थिर नक्षत्राच्या मुहूर्तावर पूजा केली तर लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे करायचे आणि त्याची मांडणी कशी करायची ते सांगणार आहे. चला तर मग बघूया. लक्ष्मीपूजनाच्या पूजेची मांडणी करण्यापूर्वी सर्व घरातील केरकचरा स्वच्छ झाडून घ्यायचा आहे. दाराबाहेर सुद्धा स्वच्छ झाडू मारायचा आहे. सडा रांगोळी करायची आहे. पाण्याचा सडा मारताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून सडा मारावा. हळदीमुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षली जाते. रंग रांगोळी काढायची. मग लक्ष्मी पूजेची मांडणी करायची. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त 5:02 ते 8 आहे. तुम्ही 6 पूजा चालू केली तर 7 ते 7:30 तुमची पूजा संपन्न होते. आता पूजेची मांडणी बघू. इथे मी पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं आहे. पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तुम्ही तेथे जाऊन चेकआउट करू शकतात. सर्वात अगोदर पूजा आपल्याला ज्या ठिकाणी मांडायची आहे ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावर पाट चौरंग तुमच्याकडे जे काही असेल साधन ते तुम्ही अंथरून घ्यायचं. त्याच्यावर एक लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे. इथे शक्यतो लाल कलरचाच कपडा वापरायचा. सर्वात अगोदर आपल्याला इथे तांदळाची रास टाकून घ्यायची आहे. इथे मी कलश मांडणार आहे आणि इथे मी लक्ष्मीची मूर्ती मांडणार आहे. लक्ष्मीची मूर्ती मांडून घ्यायची. तुमच्याकडे जी मूर्ती असेल ती तुम्ही मांडा. तुमच्याकडे जर का लक्ष्मीचा फोटो असेल किंवा लक्ष्मी सरस्वती कुबेरचा फोटो असेल तर तुम्ही तो मांडून घ्या. किंवा तुमच्याकडे लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती असते ती असेल तर तुम्ही ती मांडून घ्या. सर्वात अगोदर आपण कलश कसा स्थापन करायचा आहे. इथे मी कलश घेतला आहे. यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं सुपारी घालायची. थोड्याच्या अक्षदा घालायच्या आहे. हळदी कुंकू घालून घ्यायचं. फूल असेल तर एखादं फूल घालायचं तुम्ही. यात आपल्याला 5 नागलीचे पानं मांडून घ्यायचे. इथे नारळ घेतला आहे. नारळाला अगोदर पाणी घालून घ्यायचं कारण तो बाहेरून आणलेला असतो. खूप जणांनी त्याला हात लावलेला असतो. यावर नारळ ठेवून घ्यायचा. कलशाला कुंकवाचे 5 उमटवून घ्यायची. कुंकू आणि हळद लावून घेतलं मी. दुसऱ्या बाजूने स्वस्तिक काढून घ्यायचं आपल्या कुंकवाचं. अशा प्रकारे हा कलश आपल्याला तांदळाच्या रासीवर ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीने तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही लक्ष्मी जशी आपण स्थापन केली तशीच तांदळाची रास ठेवून गणपती त्याच्यावर ठेवून घ्यायचा. माझ्याकडे गणपती नाही आहे म्हणून मी गणपती ऐवजी सुपारी घेणार आहे. आपल्याला इथे सुपारी ताटात घ्यायची आहे. त्यावर पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करताना तुम्हाला जो गणपतीचा मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणून घ्यायचा. किंवा अथर्व शीर्ष येत असेल तर ते तुम्ही म्हणून घ्या. त्यानंतर यावर दही दुधाने म्हणजेच पंचामृताने त्याला अभिषेक करून घ्यायचा. पुन्हा साध्या पाण्याने त्याला स्नान घालून घ्यायचं. ओम गण गणपते नम. ओम गण गणपते नम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इथे मी पाण्याने
आंघोळ घालून घेतली आहे. एक स्वच्छ कपडा घ्यायचा आपल्याला, त्याने याला पुसून घ्यायचं. इथे तांदळाची रास घालून घ्यायची, म्हणजेच थोडे तांदूळ खाली ठेवायचे. त्याच्यावर आपल्याला या गणपतीची स्थापना करून घ्यायची. इथे मी दुसरी सुपारी सर्व देवांची म्हणून घेतली आहे. त्याला सुद्धा साध्या पानाने आणि त्यानंतर दह्या दुधाने स्नान घालून घ्यायचे. इथे तुम्ही मंत्राचा उच्चारण करायचा आहे. साध्या पाण्याने मी स्नान घालून घेतले. याला सुद्धा कपड्याने पुसून तांदळाची रास घालून घ्यायची. इथे त्यावर त्याची स्थापना करायची. एक सुपारी मी गणपती म्हणून ठेवली आहे, दुसरी सर्व देवांची सुपारी ठेवली आहे. तुम्ही इथे कुबेराची सुद्धा एक सुपारी मांडू शकतात. कुबेर यंत्र असेल आणि श्री यंत्र असेल तर या यंत्राची सुद्धा आज इथे पूजा करायची आहे. तुमच्याकडे शंख असेल तर शंखसुद्धा इथे पूजेसाठी ठेवायचा आहे. ही लक्ष्मीची कवडी आहे, तुमच्याकडे असेल तर त्याचीसुद्धा आज पूजा करून घ्यायची. लक्ष्मीच्या कवडीबरोबर इथे गोमती चक्रसुद्धा आहे, मी ते ठेवून घेते. इथे मी घंटी घेतली आहे, आपल्याला घंटीचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे. पूजेची मांडणी आता आपण करून घेतली आहे, त्यांना हळदी कुंकू आणि फुलं वाहून. ही फुलं मी जी घेतली आहे, ही सर्व फुलं आमच्या घरचीच आहे, झाडाची. इथे तुम्ही लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम लक्ष्मी नमो नमः किंवा लक्ष्मी माता की जय असं म्हटलं तरी चालेल. सर्वात अगोदर तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही विष्णूचा मंत्र जप केला तरी चालेल. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिविद्यादंतं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलौकिकनाशं. तुम्ही अशा प्रकारे विष्णूच्या मंत्राचाही जप करू शकतात. गणपतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, फूल वाहून घ्यायचं. सर्व देवांची सुपारी मांडली, त्याची पूजा करून घ्यायची. त्याला फूल वाहून घ्यायचं. यानंतर आपल्याला घंटेची पूजा करायची आहे. घंटीला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं, थोड्याशा अक्षदा व्हायच्या आणि एक फूल वाहून घ्यायचं. अशा प्रकारे पूजा करताना तुम्हाला जो काही मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणायचा. यानंतर कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. ओम महालक्ष्मीचे विग्मय विष्णू पत्नीचे धीमय तंतो तंती लक्ष्मी प्रचोदयात. या प्रकारे आपल्याला हळदी कुंकू वाहून फुलं वाहून घ्यायची. लक्ष्मीची कवडी आहे, त्याची पूजा करून घेते मी. इथे गोमती चक्र पण आहे, पाहू शकता तुम्ही. याची पूजा करून घ्यायची. यानंतर आपल्याला दोन विडे ठेवून घ्यायचे. एक लक्ष्मी पुढे ठेवायचा, पान डबल घ्यायचं. इथे मी आज सिंगल पानच घेतलंय. एक गणपती पुढे विडा ठेवायचा. याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आणि अक्षत वाहून घ्यायचे आहे. या दिवशी तुम्ही श्री सुक्त सुद्धा म्हणू शकतात. गुळ खोबऱ्याचा निवेद घेतलाय मी, तो ठेवून घ्यायचा आपल्याला. इथे मी फळं घेतलीत पाच, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकतात. यावर सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. दिवा लावून घ्यायचा आपल्याला. ओम विष्णु पत्नीचे नमः ओम लक्ष्मी माता की जय.
इथे मी बोळकी घेतली, तुमच्याकडे याला काय म्हणता मला माहित नाही, सुकडे पण काही ठिकाणी म्हणतात। यामध्ये आपल्याला लाह्या बत्तासे टाकून घ्यायचे, आमच्याकडे लाह्या बत्तासे टाकतात, काही ठिकाणी यात धान्य भरतात, गहू तांदूळ धान्य हे धनत्रयोदशीला पूजले जाते, त्यामुळे मी यामध्ये लाह्या बत्तासे टाकून घेणार आहे। बत्तासा घालून घ्यायचा, इथे मी हे मांडून घेतलं आहे अशा पद्धतीने। इथे मी झाडू घेतला आहे, याला काही ठिकाणी केरसुई असंही म्हणतात, हा आपण बाहेरून आणलेला असतो, याला भरपूर जण हात लावतात, त्यामुळे याला आणल्यानंतर पूजेच्या अगोदर साध्या पाण्याने नाहीतर गंगाजल किंवा गुलाब पाण्याने शिंपडून घ्यायचं आणि मग हे पूजेसाठी मांडायचे आहे। याला आपण आजच्या दिवशी लक्ष्मी असं मानतो। त्यानंतर याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, फूल वाहून घ्यायचं आणि थोड्या लाया वाहून घ्यायच्या। इथे मी अशा पद्धतीने पूजेची मांडणी करून घेतली आहे। इकडे मी समई लावली आहे, इकडे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। तुमचा जर का धंदा व्यवसाय असेल तर तुम्ही इथे हिशोबाची वही सुद्धा पूजेला ठेवू शकतात। वही घेताना नवी घ्यायची आहे। यानंतर आपल्याला पंत्या ठेवून घ्यायच्या। आजच्या दिवशी तुम्ही पूजा करताना लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा लक्ष्मीचा मंत्रही म्हणू शकतात। आजच्या दिवशी श्री सूक्त म्हटलेलं खूप चांगलं असतं। तुमचं जर का तोंडी पाठ नसेल तर तुम्ही पुस्तकात बघून वाचून म्हटलं तरी चालेल। इथे काही फराळचं पूजेसाठी ठेवलं जातं। व्हिडिओ मी लवकर बनवला असल्यामुळे इथे मी फराळचं ठेवलेलं नाही आहे, कारण फराळचं हे 2 दिवस अगोदरच आमच्याकडे केलं जातं, त्यामुळे मी आज फराळचं ठेवलं नाही आहे। तुमच्याकडे फराळचं नसेल तर तुम्ही काही गोड पदार्थ इथे ठेवू शकतात। इथे तुम्ही तुमच्याकडे जे काही धन असेल त्याची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजेच पैसे चिल्लर आणि तुमचं सोनं नाणं चांदी त्याची सुद्धा आज पूजा करायची। तुमच्याकडे जेवढं सोनं किंवा चांदी असेल त्याची पूजा करून घ्यायची। हळदी कुंकू वाहून घ्यायचं, लाया त्याला थोड्या वाहायच्या, एक फूल वाहून घ्यायचं। तुमच्याकडे जर का चांदीचं लक्ष्मीचं नाणं असेल तर त्याची पूजा आज करायची। इथे याला हळदी कुंकू लावून घ्यायचंय। याला सुद्धा एक एक फूल वाहून घ्यायचं। पंत्या पेटवून घ्यायच्या। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुमच्या घरात जो काही स्वयंपाक केला जाईल त्याचा इथे निवत दाखवून घ्यायचा। आज मी फक्त पूजेची मांडणी दाखवत आहे, आज काय निवत नाहीये। दिवाळीच्या दिवशी तुम्ही जे काही फटाकडे आणताल त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची असते, मगच ते उडवायचे असतात। आज काही फटाकडे नसल्यामुळे तेही मी ठेवत नाहीये। अशा पद्धतीने आमच्याकडे पूजा केली जाते। इथे मी सर्व पूजाविधी कशी करायची आणि त्याची मांडणी कशी करायची हे तुम्हाला सांगितलं आहे। तरीसुद्धा तुम्हाला काही शंका वाटल्या तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा, त्याचं उत्तर मी नक्की देईल। इथे तुमच्याकडे लक्ष्मीची मोठी मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवून घ्या। आज पूजा झाल्यानंतर निवत पाणी दाखवायचा, त्यानंतर गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर लक्ष्मीची आरती म्हणायची तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला बाहेर घराबाहेर पंत्या लावायच्या आहेत, त्यानंतर तुम्हाला फटाकडे काय असतील तुमच्याकडे ते उडवायचे आहेत। यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दिवे लावून आणि थोडीशी साखर ठेवून
आरती करून त्याची उत्तर पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही लक्ष्मीची पूजा घरी करू शकतात। आजच्या दिवसभरात तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा तुम्ही श्री सूक्त नक्की वाचा आणि लक्ष्मीचा मंत्र दिवसभर जरी तुम्ही काम करता करता मंत्राचा जप केला तरी चालेल। या ठिकाणी तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर तीही तुम्ही पूजेसाठी ठेवा। तुमच्याकडे हातजोडी असेल तर तीही तुम्ही आवर्जून पूजेसाठी ठेवा। तुमच्याकडे लक्ष्मीचा जर का मोठा फोटो असेल तर तोही तुम्ही पाठीमागे ठेवून त्याची आवर्जून पूजा करा। अगरबत्ती लावून घ्यायची आपल्याला। तुमच्याकडे धूप असेल तर तुम्ही धूप लावा, कापूर असेल तर कापूरही जाळा। इथे तुम्ही सर्व झाल्यावर रांगोळी काढून घ्यायची आहे। इथे मी रांगोळी दाखवली नाहीये, पूजा करताना घरातील सर्वांनी एकत्र येऊनच पूजा करायची आहे। इथे तुम्ही फुलांची सुद्धा सजावट करू शकतात। इथे मी कापूर धूप लावून घेतलाय, अगरबत्ती लावून घेतली आहे। आणि एक म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं, इथे मी गुलाब पाणी घेतलंय। गुलाब पाणी आपल्याला सर्व घरात शिंपडून घ्यायचं आहे। गुलाब पाणी घ्या तुम्ही, गंगाजल घ्या तुम्ही, किंवा गोमतीर पाणी घेतलं तरी चालेल। पूजेची मांडणी करायच्या अगोदर आपल्याला सर्वत्र हे शिंपडून घ्यायचं आणि मगच लक्ष्मीची पूजा करायला सुरुवात करायची आहे। घरातील सर्वांनी मिळून एकत्र लक्ष्मीची पूजा करायची। श्री महालक्ष्मी देवो नमः अशा प्रकारे सर्वांनी लक्ष्मीदेवीला आपल्या घरी राहण्याची विनंती करायची आहे आणि आपल्याला आरोग्य, साधन संपत्ती आणि समृद्ध बनवावे हा आशीर्वाद मागून घ्यायचा आहे। यासाठी जे मंत्र लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर ते तुम्ही तेथे जरूर पहा। ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराटीची जाओ हीच सदिच्छा। पूजा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी देवीची क्षमा प्रार्थना करायची आहे। हे देवी काही चुकलं असेल तर माफ कर। आजच्या दिवशी घरात सर्वत्र दिवे लावून घ्यायचे, घरात कुठेही अंधार ठेवायचा नाहीये। अशा पद्धतीने मी तुम्हाला साध्या पद्धतीने मी तुम्हाला पूजेची मांडणी दाखवली आहे। तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला, मित्रमंडळींना आणि तुमच्या फॅमिलीला शेअर करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।